हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा शेळके तूच तुझी ओळख्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. 4-5 दिवस मी व्हिडिओ बनवला नव्हता, कारण माझी आणि आयांची थोडी तब्येत खराब झाली होती. त्याच्यामुळे मग मला ऑफिसला आणि घर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या. माझ्या व्लॉगिंग हे माझं हॉबीज आहे किंवा पॅशन आहे किंवा मला ज्या गोष्टी आवडतात त्याच्यामुळे ते थोडंसं मी बाजूला ठेवते. जसं तुम्हाला म्हणते, जेव्हा मला स्ट्रेस येतो कामाचा किंवा तब्येतीचा त्रास होतो, ऑब्व्हियसली घरातलं एवढं करून जॉबला जाणं, आयुषला आणणं आणि घरची सगळी एवढी कामं एकटीने करणं म्हणजे थोडं कठीणच आहे म्हणा, पण माझ्या मी करते मॅनेज. होतं सगळ्या गोष्टी जर सिस्टमॅटिक फॉलो केल्या तर होतात. त्याच्यामुळे थोडंसं मला आयुषला थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे मग तो थोडासा डोक्यामध्ये आपल्याला ताणतणाव निर्माण होतोच. आपण ऑफिसमध्ये काम करतो तर आयुष कसा आहे त्याला म्हणजे त्याला बघतात छान, जिथे त्याला मी ठेवते खूप छान बघतात, पण तरी पण थोडंसं एक टेन्स असतं ना मुलाच्या बाबतीतमध्ये. त्याच्यामुळे आज जरा म्हटली सुट्टी घेऊया आणि त्याच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करूया. संडे होता, बट संडेमध्ये आम्ही आराम करण्यातच गेला आणि घरामध्ये काही केलं नाही, मी व्हिडिओ पण शूट केलं नाही जसं म्हणाली. तर म्हटली खूप जणींचे मेसेज होते, मी कम्युनिटी पोस्ट करत नाही कारण मला नाही असं आवडत की बाबा माझे व्हिडिओ येणार नाही किंवा मी आजारी आहे. मग सगळ्या जणांना काळजी करत राहतात, त्याच्यामुळे मग आता मी व्हिडिओ बनवते. आणि एक जणीने मला रिक्वेस्ट केली होती की ताई, एक जणीने खूप जणी की बाबा तू छान बोलतेस, तर असे काही मोटिवेशनल व्हिडिओज किंवा असे काही. मुळात मी मोटिवेशनल व्हिडिओजना फॉलो करत नाही कारण मी माझ्या अनुभवातून शिकत असते. त्याच्यामुळे मला आणि मी जे आपली थोर व्यक्ती असतात किंवा ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडनं सल्ले घेऊन मी त्यातून मार्ग काढत असते. मला कुठल्या प्रकारचं ते ऑडिओ बुक वाचा किंवा मी कुठले मोटिवेशनल स्पीच, कारण आपणच एक आपले मोटिवेशनल असतो, कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये चढ उतार होत असतात. त्यातून जो माणूस शिकतो ना तो खरा अनुभवी असो आणि मला तरी वाटतं. त्याच्यामुळे तर अशा प्रसंगांमध्ये ना मला एक तुम्हाला ना माझी मैत्रीण आहे तिची स्टोरी म्हणता येईल ना, ती ज्या पद्धतीने स्ट्रगल केला तिने आणि आता ते एका चांगल्या पोझिशनला आहे किंवा एक स्वतःच्या खमकी स्वतःच्या स्वकष्टावरती अशा पद्धतीने उभी आहे ना, आता ते म्हटली चला तुमच्यासोबत शेअर करूया. कारण अशी लोकं मला फार आवडतात ज्या लाईफमध्ये काहीतरी गोल सेट करतात आणि तिथपर्यंत पोचण्यासाठी जो धडपड जो प्रवास असतो ना तो मला फार आवडतात. आणि अशी लोकं ना माझ्याशी कनेक्टेड आहेत ना, तर ते अजूनही फार म्हणजे खूप छान वाटतं मला. त्याच्यामुळे म्हणजे चला तुमच्याशी शेअर करूया. माझी मैत्रीण जी पनवेलला राहते सारिका म्हणून, तर तिची माझी भेट ट्रेनमध्ये झाली. गेली 2018 भेटलो आम्ही, एक वर्ष जवळपास आम्ही सोबत ट्रेनने प्रवास करायचो कारण तिचंही ऑफिस 11 तेही कुलाब्याला आणि माझंही ऑफिस 11 कुलाब्याला. सो सकाळचं जाण्याचा एकच टायमिंग, संध्याकाळचं ती लवकर सुटायची कारण तिचा मुलगा असायचा, 2.5 वर्षाचा मुलगा होता. तिने माझ्यासारखंच सेम बेबी सिटिंगला ठेवलं होतं, ती पनवेलला राहायची, कुलाब्याला जॉबला जायची. तर एकंदरीत तिचा तो प्रवास चालू होता. ती खूप छान छान म्हणजे काही काही गोष्टी अशा छान शेअर करायची, तिच्या मुलाने असं केलं तसं केलं, तर ते ऐकायला फार आवडायचं. आणि तिचा म्हणजे जिथे तिने बेबी सिटिंगला ठेवलं होतं तीही लोक खूप चांगली होती, त्याच्यामुळे तीही सॅटिस्फाईड होती. आणि ती म्हणजे त्या लोकांमुळे तिच्या मुला म्हणजे मुलाला चांगलं हे केलं जातं, त्याच्यामुळे ती जॉब करत असायची. पण ती खूप जिद्दी, नाही मला करायचंय, मला कोणाचा सपोर्ट नसला तरी मला करायचंय असंच होतं. सेम माझ्यासारखी एकटीच घराला हँडल करणारी, मुलाला वगैरे असं असायचं. तर त्यानंतर मग 2019 नंतर मी त्याने रोळा शिफ्ट झाली, नंतर लॉकडाऊन लागला. आणि त्या पिरियडमध्ये तिने आम्ही दोघी सेम आम्ही प्लॅनिंग झालं आमचं, मी आयशला तिचा दुसरा बेबी, तर तिची डिलिव्हरी झाली, माझी पण डिलिव्हरी झाली. आणि नंतर मग तिने मला जस्ट असं फोन केला, काय करतेस वगैरे, म्हणजे काय नाही आता वर्क फ्रॉम होम आहे, घरात बसून आहे, लॉकडाऊन आहे, बाहेर तर जाऊ शकत नाही. तर तिचं पण मी ऐकलं, खूप हॅप्पी झाली मी. आणि त्याच्यानंतर ती पण घरी वगैरे बसली होती. तर एक मला इथे हे करायचंय की जेव्हा तिचं पहिलं बाळ होतं ना तेव्हा ती 17,000 कुलाब्याला जॉबला जायची. ती ही अकाउंटंट होती, ह्याच्यामध्ये होती, लॉजिस्टिकमध्ये होती. आणि तिच्या मुलाला सांभाळण्यासाठी ती 4,000 द्यायची. तेव्हाचे 2018 गोष्ट, जवळपास 5 वर्षापूर्वीची गोष्ट 4,000 द्यायची. त्याच्यामुळे तिला परवडायचं कारण घरातलं खर्च वगैरे भागवून ती स्वतःचं काही ना म्हणजे स्वतःचं पॉकेट मनी, स्वतःचा जो आपला स्वतंत्र खर्च असतो तो ते सर्व करून ती घर मॅनेज करायची. त्याच्यामुळे
तिला जमायचं. पण आता जेव्हा ती पुन्हा दुसरं तिचं बाळ झालं 6-7-8 महिन्यानंतर जर जॉईन करायचं तिचं जुनं ऑफिस, त्याच्यामुळे तिला बोलवत होते. पण तेव्हा ती मला डिस्कस तिने केलं की माझी प्रायोरिटी माझं मूल आहे, मला 2-2 मुलं आहेत, मी ऑफिसला वाढवून वाढवून माझे 1,000 रुपये वाढवणार, जास्त थोडी वाढवणार आहेत. त्याच्यामुळे तेव्हा जर 18,000 मुलाला मी देत होती, सॉरी 4,000 मी मुलाला देत होती, तर ऑब्व्हियसली ते छोटं जे बाळ आहे त्याचं सगळं करायचं म्हणजे त्याचे तर त्याच्यापेक्षा जास्त असणार आहेत. मग मी कमवणार काय म्हणते, मुलांना देणार काय म्हणते. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ती खूप अडकून बसली होती. पण जिद्द, मला काहीतरी करायचं. फोनवरती रेश्मा मला हे करायचं, रेश्मा मला अगं कर कर कर, होईल होईल. मी आता त्याच्या पलीकडे मला काही बोलू म्हणजे बोलू शकली नसत नाही ना असं. तर त्या पिरियडमध्ये मी पण खूप बिझी झाली आयशा याच्यामध्ये, मी पण ऑफिस जॉईन केलं. आणि सडनली 4-5 महिन्यानंतर मी तिला असं अचानक फोन केला, म्हणजे काय ऑफिस वगैरे जॉईन केलंस का? तर ती म्हणते नाही मी ऑफिस नाही जॉईन केलं, पण मी एक गोष्ट नवीन त्या काळामध्ये शिकली. तर म्हटली काय? तर ती म्हटली मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला. म्हटली का असं? म्हणजे वाटतं ना की ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा म्हटलं तर मग आपला तिथे 1 वर्षभर कुठेतरी कोर्सेस प्रॅक्टिस आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बट त्या मुलीने जिद्द असेल ना, तर तिने ना काय केलं मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तिने 5 महिने ब्युटी पार्लरचा कोर्स केला, जो बेसिक कोर्स म्हणजे पूर्ण कोर्स केला. पण तिला कळलं की मेकअप आर्टिस्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टींना प्रॅक्टिस लागते, आणि बाकीच्या ज्या बेसिक गोष्टी असतात पार्लरमध्ये लाईक क्लीनअप, वॅक्सिंग, फेशियल, डिफरंट टाईप्स ऑफ स्किन जे काय येतं करण्यासाठी, ह्या गोष्टी इझी अँड क्विक आहेत शिकण्यासाठी. ह्याला प्रॅक्टिस खूप कमी लागते, एकदा तुमचा हात बसला की सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. आयब्रो पण ती भयंकर म्हणजे अख्ख्या ती म्हणे मी बिल्डिंगमध्ये सगळ्यांनाच फुकटमध्ये करायची का, तर तिची प्रॅक्टिस होण्यासाठी असं व्हायचं. तर त्यात 5 महिन्यामध्ये तिने ज्या बेसिक गोष्टी होत्या ना त्या एवढ्या छान पद्धतीने शिकल्या. त्याहून तिच्या मिस्टरांचं सपोर्ट, कारण 2 तास ती शिकायला जायचे, भले पैसे जायचे एक्स्ट्रा, ते म्हणते मी पैसे दिलेत एक्स्ट्रा, पण मला 2 तास ते मला प्रॉपर शिकवलं पाहिजे. असं नको की टंगळ मंगळ वगैरे असं नको, कारण ती टाईमपास करणाऱ्यातली मुलगी नव्हती. तर तिने छान पद्धतीने चांगलं मन लावून शिकलं. 5-6 महिन्यामध्ये ती छान ऑर्डर पण म्हणजे बिल्डिंगमध्ये सुरुवात करताना आपल्याला कमीपासून करायची असते. मग तिने जे आपले बेसिक गोष्टी असतात जशा फेशियल, क्लीनअप, वॅक्सिन, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, स्किन टाईप, मसाज, ऑइल मसाज, बॉडी मसाज, ह्या सगळ्या गोष्टी तिने स्टार्ट केल्या टॉवरमध्ये. पण तिने जॉब नाही केला, कारण तिला माहिती मी जॉब नाही करू शकत, 2-2 मुलं आहेत, मोठा मुलगा तर मोठा झाला आहे म्हणा स्कूलला वगैरे जातो, छोट्याचं मी काय करणार. तर तिने तो मुलगा 1 वर्षाचा झाल्याच्या नंतर तिने हे केलं, स्टार्ट केलं ऑर्डर घ्यायला. पण तिने ऑर्डर फक्त आपल्या सराउंडिंग म्हणजे आपल्या आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये जेणेकरून तिचा घर खर्च जाऊ शकतो अशा पद्धतीने केलं. आणि ती 5-6 महिन्यामध्ये एवढी एक्सपर्ट झाली की ती टॉवरमध्ये जे असतात ना लोक, त्यांच्या घरी जाऊन म्हणजे पर्सनली अपॉइंटमेंट घेऊन ती जायला लागली. म्हणजे आत्ताच्या पिरियडमध्ये जिथे ती 17-18 कमवती असते, जर तिने ऑफिस जॉईन केलं असतं तर 17-18 तिने कमवले असते, तर आत्ताच्या स्टेजला ती 35,000 पेक्षा जास्त कमवते, तेही 2 मुलांना बघून. मुळात तो म्हणजे काय, मोठा मुलगा आहे तो जो होता तो फुल टाईम आता स्कूलमध्ये जायला लागलेला आहे, आणि आता जो छोटा मुलगा आहे जेव्हा तो 1.5 वर्षाचा झाला तेव्हा जाऊन ती बाहेर करायला लागली. तर त्यामध्ये ती काय करायची, मुलाला तसंच माझ्यासारखं प्ले ग्रुपमध्ये ठेवणं, पण त्यामागचा जो स्ट्रगल आहे तो तिचा आहे, मुलाला प्ले ग्रुपमध्ये ठेवणं, तिकडनं पिकअप करून आणणं, सोबत घेऊन जाणं, ऑर्डरला जाणं, हा खूप स्ट्रगल आहे. आपण म्हणतो सगळ्या गोष्टी शिकल्या म्हणजे इझी झाल्या, नाही. तिने त्याला बेबी सिटिंगला ठेवलं नाही आहे. हां, तिचे नेबर होते जिथे 1-2 तासाचं जे काय असेल तर ती घेऊन जायची, जिथे म्हणजे कमी ऑर्डर आहे असं ती मला म्हणते. पण जे मोठी ऑर्डर वगैरे असेल तर ती नेबरकडे तिचे चांगले असं असतात ना की आपण बऱ्याच वर्ष तिथे राहिलो तर नेबर्स पण म्हणजे नेबर्स आपले चांगले होतात, नेबर्स लोकांची आपली जी हे असतं खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे तिचे खूप शेजारी खूप चांगले आहेत, त्याच्यामुळे ती मोठी ऑर्डर वगैरे आली तर ती त्याला एक प्रकारे त्यांच्याकडेच ठेवते. म्हणजे 5 किंवा 4 तास ती त्यांच्याकडेच ठेवते ॲज अ म्हणजे पाळणाघर म्हणून, त्यांना काय असतील खर्च पाणी त्यांचा जे सांभाळण्याचा जो टायमिंग असतो त्यानुसार ती त्यांना देते. मुलगा दिवसभर स्कूलमध्ये असतो तर तिला म्हणजे एखाद्याने समजा आपल्याला जर मार्ग काढायचा म्हटला ना तर 100 मार्ग निघतात. फक्त आपली तयारी हवी असेल की तिथपर्यंत जाण्यासाठी आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःमध्ये एक विश्वास असला पाहिजे की मला ते करायचे. आणि जर आपलं ध्येय गोल सेट असेल ना तर आपल्याला आपली मेहनत तिथपर्यंत पोहोचवते. आणि ते तिने मला खरंच प्राऊड फील, कारण मला पण असं वाटतं की एखादी जर नवीन गोष्ट आपण
शिकलो ना की त्याला प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं असतं. बरीच वर्ष जातात. आता आपली अकाउंटंट झाली तर आपण जेव्हा 15 वर्ष स्कूल केली, कॉलेज केलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर डिग्री भेटली, डिग्रीनंतर आपण काही कोर्स करतो आणि त्यानंतर आपण अनुभवासाठी 2-3 वर्ष आपण एका फर्ममध्ये जॉईन करतो, त्यानंतर आपल्याला अनुभव येतो, मग आपण हाईक बघण्यासाठी, चांगली पोस्ट बघण्यासाठी आपण अप्लाय करत राहतो. पण नंतर माझ्या डोक्यात आलं की हां, जर आपण जिद्द ठेवली एखादी गोष्ट करायची तर डेफिनेटली ती वर्षभराची गोष्ट आपल्याला 5 महिन्यात पण होते. आणि ते एक उदाहरण माझ्यासाठी, अशी लोकं किंवा अशी मैत्रिणी मी जोडल्या की खरंच मला भारी वाटलं. आणि मुळात कारण जे तिचं स्वप्न होतं, स्वतःचं घर, ते तिने घेतलं. कारण ती मला नेहमी म्हणायची माझं स्वतःचं घर म्हणजे घर पाहिजे, मला स्वतःचं घर पाहिजे, मला स्वतःचं घर घ्यायचं आहे, छोटं मोठं काय, मला स्वतःचा हक्क, स्वतःच्या हक्काचा छत वर डोक्यावरती हवं आहे. तर ती म्हणते म्हणजे मोठी स्वप्न नाही आहेत, माझं छोटं स्वप्न आहे जे माझं घर हवं असं. तर ती मला अशी खूप हे करायची. नंतर मग तिने जेव्हा घर घेतलं, गृहपूजा तिची घराची आणि त्याच बिल्डिंगमध्ये तिने घेतलं, पण तिने मला इन्व्हाइट केलं होतं, पण माझं ऑफिसचं वगैरे रेग्युलर होतं आत्ताच रिसेंटली. तर म्हटली बघ, म्हणजे जेव्हा आपण करायचे घेतो ना, सगळ्या गोष्टी शक्य असतात, काही अशक्य नाही आहे. आणि एक स्त्री म्हणाल तर एका स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे की दुनिया आर की पार करू शकते. त्याच्यामुळे छान वाटलं तिचं ऐकून. तसंच ती पण मला म्हणते मी तुझ्यासाठी प्रेयर करेन, तुझे पण स्वप्न आहे, तू पण एवढं स्ट्रगल करतेस, तो परिपूर्ण होणार डेफिनेटली. आपण जर मेहनत करतो तर त्याच्यावरती आपला विश्वास असला पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि बस करायची जिद्द असली पाहिजे. तर म्हटली चला ही एक आपण शेअर करूया. आणि आता हालाकीच म्हणजे आता आपण जेव्हा घर घेतो तर एकदम कोणाला सांगत नाही, पण जेव्हा पूजा झाली तेव्हा तिने मला फोन केला होता की असं झालं, पिंडी भारी खुश झाली मी. तर तिच्या ठिकाणी मी स्वतःला बघितलं, म्हणजे ठीक आहे, एक दिवस कधी ना कधी आपला पण येईल आपलं स्वतःचा हक्काचं घर असं होईलच असं. तर म्हणते चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि आता मला आयुषला पण आणायला जायचं आहे स्कूलला, मी पाठवलं आहे त्याला, कारण मुलांमध्ये तो खेळेल वगैरे तर छान वाटेल. त्यानंतर मला डीमार्टला पण जायचं आहे, त्यानंतर थोडंसा आराम करायचं, कारण आता कंटिन्यू माझं ऑफिस असेल तर मग मला डीमार्टला वगैरे जायला मिळणार नाही. आणि मध्ये दुपारच्या वेळेस का जावं, कारण गर्दी नसते, आयुष पण मला पटपट सगळं सामान घेता येईल असं. सो चला आता व्हिडिओ पण एंड करते. आय होप तुम्हाला माझ्या लाईफमध्ये जी जी लोकं आली त्यांच्याशी म्हणजे मी काय काय शिकले, किंवा मला पण जिद्द पण आहे तो आपण एखाद्याचं ऐकून पण आपल्याला येतं ना, जी लोकं आपल्या सराउंडिंग आहेत, आपले फ्रेंड सर्कल आहेत, मेन सगळ्यात मुळात म्हणजे ज्याच्याकडनं शिकायला मिळतं ते म्हणजे आपले आई वडील. तर खूप भारी आहे शिकण्यासारखं लाईफमध्ये ना, खूप भारी आहे शिकण्यासारखं. फक्त परिस्थितीला अजिबात टोचत जाऊ नका, आई वडिलांना अजिबात टोचत जाऊ नका. बस ठरवलं तर सगळं होतं. चला आता मी एंड करते व्हिडिओ. बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आई वडिलांना अजिबात दुखवू नका, तुम्हाला जे हवं ते करा. बाय बाय.